US नॅशनल ट्रान्सपोर्टेशन बोर्डने गेल्या आठवड्यात उशिरा जाहीर केलेल्या अहवालानुसार असे आढळून आले की कॅनबिस कायदेशीर नसलेल्या राज्यांच्या तुलनेत कॅनबिस वैध असलेल्या राज्यांमध्ये कार क्रॅशेस मध्ये वाढ होत आहे. भारतात गांजा वैध बनविण्याचे बिल मांडण्यात आले होते. फक्त माझ्या डोळ्यांकडे बघा आणि पहा, ते नेहमीच धुंद असतात. आपण फक्त कॅनबिसवर का थांबलोय? आपण थोडंसं कोकेन वापरून बघू, कारण ते खरोखर नशेनं धुंद करतं. मी अंमली पदार्थाला कधीच स्पर्श केला नाही, पण फक्त माझ्या डोळ्यांकडे बघा आणि पहा, ते नेहमीच धुंद असतात. हे खरं आहे ना की ही मानवी यंत्रणा या ग्रहावरील अगदी अत्याधुनिक रासायनिक कारखाना आहे. तर जर तुम्हाला याला नीट सांभाळता आलं तर तुम्हाला हवं ते तुम्ही यातच बनवू शकाल. तर एक इस्रायली शास्त्रज्ञ होता जो कॅनबीज या अमली पदार्थावर आणि त्याचा मज्जातंतूंवर होणाऱ्या परिणामांबद्दल संशोधन करत होता. जवळपास 4.5 वर्षात त्याला हे कळलं. तो म्हणाला, आपल्या मेंदूमध्ये लक्षावधी कॅनबीजचे ग्राही आहेत. पण हे असं का? याचं कारण जाणण्यासाठी ही माहिती त्याने जगभरातील सर्व प्रकारच्या क्षेत्रातील वैज्ञानिकांना पाठवली की मानवी मेंदूत लक्षावधी कॅनबिस रिसेप्टर्स का आहेत. या संदर्भात संपूर्ण जगात खूप मजेशीर गोष्टी घडल्या. मग मज्जातंतू तज्ज्ञांनी हे शोधून काढलं आणि म्हणाले, तुम्ही तुमच्या शरीर प्रणालीतच कॅनबिस निर्माण करणार अशी तुमच्या मेंदूची अपेक्षा आहे. तुम्ही धूम्रपान करावं अशी त्याची अपेक्षा नाही आहे. त्याची अपेक्षा अशी आहे की तुम्हीच त्याची निर्मिती करावी, जेणेकरून तुमच्यासाठी ते नेहमी तुमच्या मनस्थितीचा समतोल राखणार. पण बहुतेक माणसं ही निकृष्ट रसायन कारखाने बनलेत किंवा ते एका चांगल्या कारखान्याला निष्क्रियरित्या सांभाळणारे CEO बनलेत, म्हणून ते धूम्रपान करत आत धूर घेऊ लागतात. माझ्यासाठी हा नैतिकतेचा प्रश्न नाही आहे, पण गोष्ट अशी आहे की अशी पुरेशी परीक्षणे आहेत जे काही ॲक्टिव्हिटिस्ट दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांना याला प्रोत्साहन द्यायचं आहे. अशी पुष्कळ परीक्षणे आहेत हे सिद्ध करण्यासाठी की तुमची निर्णय क्षमता तुमच्या मेंदूचे काही विशेष आयाम विशेषतः निर्णय घेण्याबद्दलचे यामुळे दडपले जातात. जर तुम्ही 30 दिवसांसाठी गांजाचा वापर केला तर 4 ते 5 वर्षात तुमची निर्णय घेण्याची क्षमता स्पष्टपणे बाधित होते. अशा प्रकारचे मन अशा प्रकारचे मेंदू सोबत जर तुम्ही न्यायालयात केलात आणि मी माझं आयुष्य तुमच्या हाती सोपवतोय, नको मला असा गांजा ओढलेला वकील नकोय, मला एका गांजा ओढणाऱ्याने माझी सर्जरी करायला नकोय, जर तो रस्त्याच्या कोपऱ्यात उभा राहून गांजा ओढतोय आणि कुणाला काही इजा करत नाहीये तर तो त्याचा प्रश्न आहे. पण नक्कीच माझ्या सर्जनने गांजा पिऊन माझ्यावर सर्जरी केलेली मला नको आहे. हो की नाही, तुम्हाला चालेल का? अशा प्रकारचे ड्रायव्हर सुद्धा मला नको आहेत, कारण मी एका ठराविक वेगात चालवतो. गांजाच्या नशेत असलेल्या दुसऱ्या ड्रायव्हर्सनी माझ्यासोबत गाडी चालवलेली मला नाही चालणार, मला नको आहे. जर मी कधी मागे बसलो तर मला कधीच नाही चालणार, माझा ड्रायव्हर नशेत गाडी चालवतोय. जर तुम्हाला ते चालत असेल तर तुम्ही ते निवडू शकता, पण आम्हाला ते नको आहे. बहुतेक लोकांना ते नको आहे, कारण त्यांना माहीत आहे की त्यांची काय गत होऊ शकते. तर आपण जे मनोरंजन म्हणून बघतो त्याची आपण ही स्थिती केली आहे. तर याचा परिणाम स्वरूप आज अमेरिकन जनतेपैकी 70% लोक प्रिस्क्रिप्शन औषधांवर जगतायत आणि बाकीचं जग तिथवर पोहोचायचा प्रयत्न करतायत. लोक आपल्या आयुष्यात फार लवकर औषधांचा अवलंब करतायत. बाकीचे 30% लोक त्या गोष्टींकडे जात आहेत ज्याबद्दल तुम्ही बोलताय. आपण फक्त कॅनबिसवर का थांबलोय? आपण थोडंसं कोकेन वापरून बघू, कारण ते खरोखर नशेनं धुंद करतं. मी तुम्हाला सांगितलं, हा माझ्यासाठी नैतिकतेचा प्रश्न नाहीये. प्रश्न हा आहे की हे तुमचं आयुष्य वृद्धिंगत करतं की त्याला दडपून ठेवतं. हे तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्णपणे जगू देईल की तुमचं आयुष्य आहे त्याहूनही छोटं करेल किंवा तुमची क्षमता कमी करेल. तुम्ही जे या आयुष्यात साध्य करू शकता त्याहून यत्किंचितही कमी होता कामा नये, हो की नाही? मग ते काहीही असो, तुमच्या ॲटिट्यूडमुळे किंवा तुमच्या स्ट्रेसमुळे किंवा तुमच्या ड्रग्ज मादक पदार्थामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे तुम्ही घडू शकता त्याहून कमी दर्जाचा मनुष्य बनायला नको आहे. हे आयुष्य जास्तीत जास्त प्रभावशाली घडवायला हवं, कारण जीवनाचा तुमचा अनुभव किती प्रखर आणि सखोल आहे शेवटी हेच महत्त्वाचं आहे. आणि जर अर्धवेळ तुम्ही धुंदीत आहात तर तुम्ही त्या शक्यतेला मुकणार, पण जर तुम्ही माझ्याकडे आलात मी तुम्हाला एक असा मार्ग शिकवेन की तुम्ही फक्त इथे बसूनच धुंद व्हाल. हो खरंच, फक्त मीच नव्हे, मी हे खूप लोकांसोबत केलंय. हजारो लोक फक्त इथे बसतात आणि बेफाम धुंद होतात. प्रत्येक दिवशी सकाळी मी तुम्हाला लाखो लोक अशी दाखवू शकतो जे डोळे मिटतात आणि परमानंदाच्या अश्रूंनी चिंब होतात. कारण एक मार्ग आहे,
एक मार्ग आहे या शरीर प्रणालीला कार्यान्वित करण्याचा. कारण या पृथ्वीवर यापेक्षा इतकं प्रगत रसायन तंत्र कुठेच नाहीये. जेव्हा सर्व काही इथे आहे तर याला वापरायला शिकणंच सर्वात चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही आयुष्यात जरा लवकर यात वेळ गुंतवला तर सहजपणे तुम्ही इथे पोहोचू शकता.